रिक्वायरमेंट्स फॉर क्वालिटी क्वालिटी कंट्रोल इज डिफाईन ॲज द ऑपरेशनल टेक्निक्स अँड ॲक्टिव्हिटीज दॅट आर यूज टू फुलफिल रिक्वायरमेंट्स फॉर क्वालिटी आता आपण क्वालिटी कंट्रोलची डेफिनेशन बघतोय क्वालिटी कंट्रोलची डेफिनेशन काय सांगते तर ऑपरेशनल टेक्निक्स अँड ॲक्टिव्हिटीज काही ऑपरेशनल टेक्निक्स आणि ॲक्टिव्हिटीज ज्या वापरून आपण क्वालिटीच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या फुलफिल करतो त्या आपण अटेंड करतो फुलफिल करतो अशा ज्या ऑपरेशनल टेक्निक्स आहेत किंवा ऍक्टिव्हिटीज आहेत त्यांना आपण क्वालिटी कंट्रोल असं आपण म्हणतो त्या क्वालिटी कंट्रोल अंडर येतात आता कोणकोणत्या प्रकारच्या प्रोसेसिस आहेत तर क्वालिटी कंट्रोल इन्व्हॉल्व्स प्रोसेसिंग मॉनिटरिंग प्रोसेसिंग मॉनिटरिंग अँड एलिमिनेटिंग द कॉज ऑफ अनसॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स ॲट ऑ स्टेज क्वालिटी कंट्रोलमध्ये काय आहे तर इथे जी प्रोसेसिंग आहे ही मॉनिटर केली जाते जेव्हा तुम्ही एखाद्या केमिकल इंडस्ट्रीमध्ये जाता तेव्हा एक प्रोसेस तिथे चालू असते जिथे रिॲक्शन होत असतात आणि रिॲक्शन होऊन आपल्याला प्रॉडक्ट मिळत असतात मग त्या प्रॉडक्टचं प्युरिफिकेशन मग पॅकेजिंग अशी एक कंटिन्युअस प्रोसेस चालू असते आणि त्या प्रोसेसचं वेळोवेळी मॉनिटरिंग करणं हे क्वालिटी कंट्रोलमध्ये येतं जेणेकरून आपला जो फायनल प्रोडक्ट आहे त्याची जी क्वालिटी आहे ही मेंटेन राहील म्हणून आपली जी प्रोसेस आहे तिचं वेळोवेळी मॉनिटरिंग करणं आणि दुसरं म्हणजे इलिमिनेटिंग द कॉज ऑफ अनसॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स ॲट ऑल स्टेजेस आणि प्रत्येक स्टेजच्या प्रो मॉनिटरिंगच्या वेळी कुठे काही असं अनसॅटिस्फॅक्टरी काही परफॉर्मन्स बघायला मिळाला तर तो काढून टाकणं तो तिथनं रिमूव्ह करणं हे सगळं क्वालिटी कंट्रोलमध्ये येतं आता ह्याचं एक उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या इथे आंब्याची फॅक्टरी असते आणि आंब्याचं प्रोडक्शन आपण इथे घेतो सॉरी आपण इथे आंब्याचं प्रोडक्शन कोकणात जास्त घेतो हापूस आंबा आणि मग वेगवेगळ्या फॅक्टरीज आहेत जिथे आंब्याचा रस तयार केला जातो आता अशा ज्या आंब्याचा रस तयार केला जाणाऱ्या फॅक्टरीज आहेत त्या रॉ मटेरियल म्हणून आंबा शेतकऱ्यांकडनं घेतात आणि जो घेतलेला आंबा आहे त्याच्यावर प्रोसेसिंग करून तर ता ज्यूस तयार करतात आणि ते मार्केटमध्ये आणतात पण कधी कधी काय होतं आंब्याचं फळ येत असताना सगळंच क्वालिटी फळ येतं असं नाही बऱ्याचदा शेतकरी काय करतो जे चांगलं फळ आहे ते डायरेक्ट मार्केटमध्ये विकतो आणि जो गासा उरलेला आहे हा कंपनीला आणून टाकतो इथे काय होतं तर बऱ्याचदा एक उन्हाळलेला आंबा ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती असेल जास्त ऊन पडलं की काही आंबे असे हिरवेच असे असतात पण आतनं ते पिवळे असतात आणि एकदम आंबट असतात असा जो उन्हालेला आंबा आहे हा कधी कधी ह्या रॉ मटेरियलमधनं येतो आणि जेव्हा हा आंबा कट करून प्रोसेसिंगला येतो त्याचं ज्यूस निघतं तेव्हा जो आपला आंब्याचा मेन ज्यूस आहे जो आपण फायनल प्रॉडक्ट आहे त्याची ऍसिडिटी वाढायला लागते आंबटपणा वाढायला लागतो ह्या उन्हालेला आंब्याचा ज्यूस त्यामध्ये मिक्स झाल्यामुळे मग आपण जर वेळोवेळी ह्या प्रोसेस प्रोसेसचं हे ज्यूस तयार करण्याच्या प्रोसेसचं मॉनिटरिंग करत असू तर आपल्याला हे कळू शकतं की आता पीएच वाढायला लागलाय आंबटपणा त्या ज्यूसचा वाढायला लागलाय मग ह्यावेळी आपण आपलं जे रॉ मटेरियल आपण इंट्रोड्यूस करतोय ते आपण चेक करू शकतो आणि तिथनं तो आंबा तिथनं काढून टाकू शकतो जेणेकरून जे ऍसिडिटी आहे जो आंबटपणा आहे ज्यूसचा तो कंट्रोल होईल आणि आपल्याला हवा असलेल्या टेस्टचा आणि एसिडिटी किंवा पीएच चा आपल्याला ज्यूस मिळेल म्हणजेच क्वालिटी कंट्रोल म्हणजे काय तर पूर्ण जी प्रोसेस आहे त्याचं मॉनिटरिंग करणं आणि जर एखादा प्रॉब्लेम आढळला तर तो रिमूव्ह करणं आता मागाशी जे उदाहरण सांगितलं त्यामध्ये प्रोसेसिंगमध्ये आपल्याला कळलं की तो एक उन्हालेला आंबा त्या ह्याच्यामध्ये आलाय त्यामुळे आपल्या ज्यूसची टेस्ट थोडी आंबट झाली ऍसिडिटी वाढली तर लगेच त्या टाइपचे आंबे तिथनं काढून टाकणं आणि लगेच शुगर ऍड करणं जेणेकरून ऍसिडिटी किंवा जी चव आहे ती मेंटेन होईल म्हणून त्या ज्यूसमध्ये प्रॉपर अमाऊंटमध्ये शुगर ॲड करणं आणि आपल्या ज्यूसची टेस्ट मेंटेन करणं हे आपल्याला तिथे सहज शक्य होतं म्हणून क्वालिटी कंट्रोल हे महत्वाचं आहे आता सेकंड द मोटो ऑफ क्वालिटी कंट्रोल आता क्वालिटी कंट्रोलचा मोटो काय आहे तर नो प्रॉडक्शन विथाऊट मेजरमेंट कोणतंही प्रोडक्शन मेजरमेंट शिवाय घ्यायचं नाही नो मेजरमेंट विथाऊट रेकॉर्ड कोणतेही मेजरमेंट रेकॉर्ड शिवाय असता कामा नाही नो रेकॉर्ड विथआउट अनालिसिस कोणतंही अनालिसिस केल्याशिवाय रेकॉर्ड ठेवायचा नाही आणि नो अनालिसिस विथआउट फीडबॅक ऑर करेक्शन ॲक्शन कोणते अनालिसिस हे फीडबॅक किंवा करेक्शन ॲक्शन शिवाय करायचं नाही हा क्वालिटी कंट्रोलचा मोठा आहे नो प्रोडक्शन विथाऊट मेजरमेंट नो मेजरमेंट विथआउट रेकॉर्ड नो रेकॉर्ड विथाउट अनालिसिस अँड नो अनालिसिस विथ फीडबॅक ऑर द करेक्शन ऍक्शन आता आपल्याला ही जर क्वालिटी कंट्रोल हा जर आपल्याला अचीव करायचा असेल क्वालिटी अचीव करायची असेल तर आपल्याला काही स्टेजेस आहेत ज्या आपण इंडस्ट्रीमध्ये ते प्रोसेसमध्ये असतात त्यामध्ये प्रॉपर कोऑर्डिनेशन असेल आता फॉर एक्झाम्पल स्टे, स्टेजेस म्हणजे स्पेसिफिकेशन ऑफ द रिक्वायरमेंट एखादा प्रॉडक्ट आहे त्याच्या काही रिक्वायरमेंट्स आहेत मग त्याआधी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे डिझाईन द प्रॉडक्ट डिझाईन डिझाईनिंग ऑफ द प्रॉडक्ट और प्रोसेस बिकम्स नेसेसरी ओ सॉरी डिझाइनिंग ऑफ द प्रॉडक्ट और प्रोसेसेस आपण जो स्पेसिफिकेशन असलेला आपला ठराविक रिक्वायरमेंट असलेला जो प्रॉडक्ट आहे तो डिझाईन केला पाहिजे त्याची प्रोसेस डिझाईन केली पाहिजे त्यानंतर प्रॉडक्शन और इन्स्टॉलेशन ऑफ पार्ट्स कॉम्पोनंट्स ऑफ द प्रॉडक्ट पॅकेज आता व्यवस्थित प्रॉडक्शन आणि इन्स्टॉलेशन त्या कॉम्पोन्टच्या प्रॉडक्टमध्ये मध्ये झालं पाहिजे त्यानंतर इन्स्पेक्शन ऑफ प्रॉडक्ट पॅकेज टू डिटरमाइन द कन्फर्मन्स कॉन्फर्मन्स हो टू द रिक्वायरमेंट आपल्याला हवी ती रिक्वायर मिळते की नाही हे बघण्यासाठी वेळोवेळी आपल्या प्रॉडक्टचं तिथे इन्स्पेक्शन झालं पाहिजे आणि मॉनिटरिंग ऑफ द फीडबॅक फॉर द इम्प्रूव्हमेंट व्हेर व्हेरेवर अँड व्हेनेवर पॉसिबल आणि आपला जो प्रॉडक्ट आहे त्याचे जे फीडबॅक्स आहेत त्याच्याबद्दल जे फीडबॅक्स येत आहेत ते आपण वेळोवेळी वे, ते आपण बघितले पाहिजे त्याचं मॉनिटरिंग केलं पाहिजे कुठेही आणि कधीही ते करणं गरजेचं आहे आणि ह्या जर चार गोष्टींमध्ये पाचवी गोष्टींमध्ये जर समन्वय असेल तर आपण आरामात क्वालिटी कंट्रोल किंवा आपल्या प्रॉडक्टची क्वालिटी ही अचीव करू शकतो आता क्वालिटी कंट्रोलमध्ये काही स्टेजेस आहेत त्यामध्ये आहे प्लॅन एक म्हणजे आधी आपण प्लॅन केला पाहिजे प्लॅन केला म्हणजे पाहिजे म्हणजे आधी आपले जे गोल्स आहेत हे आपण एस्टॅब्लिश केले पाहिजेत स्टँडर्डाईज आपलं वर्किंग काय आपला प्रोसेस काय हवी ती आधी आपण ठरवली पाहिजे आणि एम्प्लॉईंना त्याप्रमाणे ट्रेन केलं पाहिजे प्लॅन मध्ये काय तर इस्टॅब्लिश गोल स्टँडर्डाईज वर्किंग प्रोसेस अँड ट्रेन एम्प्लॉईज आपण गोल ठरवला पाहिजे त्यानुसार आपली प्रोसेस जी आपण प्रोडक्शनची करणार आहोत ती आपण तयार केली पाहिजे आणि त्यासाठी आपलं एम्प्लॉई हे ट्रेन हवे हे प्लॅनिंग केल्यानंतर सेकंड स्टेज येते म्हणजे डू डू म्हणजे काय तर काहीतरी आपण ऍक्शन घेतली पाहिजे कॅरी आउट द वर्क अकॉर्डिंग टू द प्लॅन प्लॅन प्रमाणे आपण वर्क केलं पाहिजे हे डू मध्ये आलं त्यानंतर चेक चेक म्हणजे काय व्हेरीफाय द कम्प्लायन्स विथ प्लान म्हणजे आपण जे काम करतो ते प्लान प्रमाणे व्यवस्थित पूर्ण होत आहे का हे आपण चेक केलं पाहिजे त्यानंतर ऍक्ट ऍक्ट मध्ये काय इन केस ऑफ नॉन कंप्लायन्स इन्क्लुडिंग फाइंडिंग अँड रिमूवींग इट्स रूट कॉज जर काही ठिकाणी प्लॅनप्रमाणे आपली प्रोसिजर होत नसेल तर ती का होत नाहीये ते आपण शोधलं पाहिजे ते शोधून ते रिमूव्ह केलं पाहिजे आणि त्यातला जो रू रूट कॉज आहे जो मूळ जो प्रॉब्लेम आहे तो आपण त्यातनं काढून टाकला पाहिजे आता प्लॅन डू देन चेक ऍक्ट ह्या चारही गोष्टींचा मिळून पी डी सी ए असा शॉर्ट फॉर्म होतो प्लॅनचा पी डू चा डी चेकचा सी आणि ऍक्टचा ए, ए. तर हा जो पी डी सी आहे हा आपण वेळोवेळी अप्लाय केला पाहिजे जिथे आपल्याला क्वालिटी कंट्रोलची गरज आहे पीडीसीए अप्लायज टू ऑल सिच्युएशन अँड द एरियाज वेअर क्वालिटी कंट्रोल इज रिक्वायर्ड जिथे जिथे क्वालिटी कंट्रोलची रिक्वायरमेंट आहे तिथे तिथे पीडीसीए हा आपण अप्लाय केला पाहिजे आता हे सगळं आहे क्वालिटी कंट्रोल बद्दल इथे आपण क्वालिटी कंट्रोलची इंट्रोडक्शन बघतोय त्याच्या डेफिनेशन त्यामध्ये असलेला प्रोसेजर्स स्टेजेस त्याचा मोटो हे सगळं आपण क्वालिटी कंट्रोलमधलं आता आपण बघितलं